आता आपण हा जनावरांचा व्यवसाय करता तर ह्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती कशी कशी सुधारली गेली त्याबद्दल जरा माहिती द्यायची. आर्थिक परिस्थिती पहिल्यांदा आपण कर्ज काढून गायचं होतं केलं, नंतर हळूहळू कर्ज फेडत नंतर घरच्या कालवडी झाल्या, नंतर त्याच्या गायी झाल्या, नंतर मग हळूहळू आर्थिक परिस्थिती सुधारत गेली. आता चाललं आपल्याला किती पगार होती? 10 दिवसाला पगार असेल ना? हां, 10 दिवसाला पगार. किती होती पगार 10 दिवसाची? पगार 10 दिवसाला होती 80-90 हजार आसपास. आपण लॉकडाऊनमध्ये दुधाला दर नव्हता, जनावर परवडत नव्हती, त्याबद्दल जरा माहिती द्यायची. लॉकडाऊनमध्ये म्हणलं तर आपण जनावर कधी असं म्हणजे दुधाला भाव नाही किंवा हे नाही म्हणून कमी सांभाळलं, कारण कसं आहे आता जर जनावर असं सांभाळलं हलगर्जीपणानं तर नंतर गाय दुधा भाव वाढला अचानक, तर गायींमध्ये नंतर दुध वाढायला तफावत जास्त होती, त्यासाठी गाय आपण कधी कमी सांभाळलं नाही. त्यांचं भागत होतं तेवढ्यात त्यांचं मॅनेज झालं, म्हणजे त्यांचं भागत होतं, आपल्याला काही शिल्लक राहत नव्हतं, प्रॉफिट काही राहत नव्हतं. एखाद्या वेळेस पदर पण घालायची, पदर पण घातलं, पण गायींची जी शरीराची हे आहे ठेवण ती खालवत नव्हती. आता आपण जो पण काही चारा घेता एवढी जनावरांना आपल्या स्वतःकडे चारा उपलब्ध होणं शक्य नाही, तर त्याबद्दल जरा माहिती द्यायची. चारा वर्षातून 4 महिने घरचा जाते, नंतर मग आसपासच्या गावातून आपण चारा विकत घेतो, आणि कडबा वर्षातून 20,000 पेंड्या कडब्याच्या भरून ठेवतो दरवर्षाला. हा, दरवर्षी फेब्रुवारी मार्च या महिन्यात कडबा आपण भरून ठेवतो. कडबा रेग्युलरली आपण म्हणजे रोज वापरता कडबा का फक्त ज्यावेळेस हिरवी वैरण नसेल त्यावेळेस वापरतो? हिरवी वैरण असल्यावर थोडा चारतो, आणि हिरवी वैरण काहीच नसेल तर त्यावेळेस मग फक्त कडबा आणि ऊस चारतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अभिजित काळे आणि आपण पाहत आहात आपला शेतकरी मित्र. मित्रांनो, आज आपण ज्या शेडवरती विजेट दिली आहे आज त्या शेडचं पूर्णपणे दिवसाचं नियोजन कसं चालतं त्याबद्दल आपण आज त्या मालकांकडून जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आपला पूर्ण परिचय द्याय. आमच्या वडिलांचं नाव दिनकर देवदास थेटे, माझं नाव वैभव दिनकर थेटे, भावाचं नाव बालाजी दिनकर थेटे. आम्ही दोघंजण भाऊ, वडील आई वडील आणि वहिनी. आता आपल्याकडं जी जनावरं आहेत ही पूर्णपणे एचएफ जातीचे आहेत, तर किती जनावर आहेत सगळी पूर्ण? आता सध्याला 28 गायी आणि 22 करोडे आहेत. चालू. आता आपण ज्यावेळेस व्यवसाय चालू केला, तर व्यवसाय चालू केल्यापासून आता चालू किती वर्ष, म्हणजे आपण किती वर्ष झालं व्यवसाय करता? आता चालू झाली 8 वर्ष झाली. 8 वर्ष झाली. सुरुवात करताना कशी केली? सुरुवातीला फक्त एक गाय होती आपल्याकडे. त्यानंतर परत वाढवत वाढ म्हणजे खरेदी काय आपल्या खरेदी केल्या, फक्त आम्ही 9 गाय केल्या, त्यावर सगळं ही 50 गायीच गोठा झाला आजपर्यंत. आता चाललं आपल्या शेडवर दूध किती जातं? दूध जातं 400-450 लिटर जातं दोन टायमध्ये. आणि दुधाला भाव? आता दुधाला भाव बसते 27-28 क्वालिटीनुसार भाव बसते. क्वालिटीनुसार म्हणजे फॅटेशन बरोबर? आता ही शेड बघताना किती माणसांचं आपल्याला मदत घ्यावी लागते पूर्णपणे शेड नियोजन करण्यासाठी? सकाळपासून बघितलं तर 3 जण आम्ही भेटतो, आणि भाऊ आणि वडील 3 जण. दिवसाला कसं कसं रुटीन चालू होतं आपलं? दिवसाला सकाळी 5 वाजता उठलं ना, नंतर मग धारा काढणे सकाळी, परत नंतर गायींचं शेण टाकणे, परत खुराक ठेवणे गायशेणला, परत नंतर वैरण टाकणे, नंतर परत पाणी 10 वाजता, नंतर 3-3:30 वाजताच. आता आपला शेड पूर्णपणे बंदिस्त स्वरूपाचा आहे, म्हणजे मुक्त गोठा नाही. तर हे मुक्त गोठा नसल्यामुळे आपला वेळ जास्त जात आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी दाखवण्यासाठी वेळ सगळ्यात आपला जास्त जात आहे. पाणी दिवसातून किती वेळा दाखवा लागतं? 2 वेळेस दाखवतात. म्हणजे एका टायमाला साधारणतः गाय पाणी किती पिते एखादी गाय? गाय पिते 30 लिटरच्या आसपास. 30 लिटरच्या आसपास. मित्रांनो, ज्यावेळेस आपण मुक्त गोठा करतो त्यावेळेस गायीला जेवढी गरज आहे तेवढंच पाणी पिते. पाणी तेवढंच पिणार आहे दिवसभर, जरी पाणी एक मुक्त असताना जरी पिलं तरी, पण एकदम पूर्णपणे पाणी पिणं आणि वेळोवेळाने पाणी पिणं ह्यामुळे दुधामध्ये तुम्हाला मिळणारा जो बदल आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्याकडं जेवढे पण गायी आहेत ह्यात आता दुधाचं स्वरूप सांगायचं गायींचं, म्हणजे गायी आपल्या ह्या अशा स्वरूपाच्या आहेत ह्या दुधामध्ये ते? सध्याला गायी चालते त्या 15 लिटर पुढेच चालते सगळ्या गाई. हां, सगळ्या. आणि ताज्या वेल्यानंतर वगैरे जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गाई किती आहेत? जास्तीत जास्त एका टायमाला 13-14 लिटर दूध देते. एका टायमाला 13-14 लिटर एका टायमाला दूध देणाऱ्या गाई. आता आपण कालवडी सांभाळता स्वतःच्या शेडवरती ज्या काही कालवडी तयार केलेल्या आहेत,
आता ह्या गाई मध्ये असे स्वतः शेडवरच्या कालवडी किती आहेत? आता ह्या कालवडी आहेत सगळी 35 जनावर घरचे, 35 जनावर घरचे पूर्ण घरचे। आपण कालवड सांभाळताना कशी सांभाळता तिला? तिला सांभाळताना पहिले 3 महिने दूध, हां, नंतर गोर पद्य सुग्रास, हां, नंतर वेळा झाल्यानंतर हिप्पर, हां, दोन हिंदुस्थान कंपनीचा। म्हणजे स्टार्टिंगला दूध 3 महिने दूध, हां, दुधामध्ये दूध आपण कासला पाजता का? कसं कासला पाजतं, कासल दूध पाजायचं। आणि खोराक किती महिन्यापासून चालू करते? खोराक 2 महिन्यापासून फोड। कुठला म्हणजे काप देताना कापचा? हां, काप स्टार्टर। हां, आणि काप स्टार्टर किती दिवस देता? 7 महिन्यापर्यंत। 7 महिन्यापासून पुढं गोवर, ग्रोवर, हां, तिथनं पुढं वेळा झाली की हिप्पर चालतो। साधारणतः किती ठेवावं लागतं खोराक? 350 ग्रॅम तूप असतं, म्हणजे मोजूनच 350 ग्रॅम कंटिन्यूअस डेली। आणि हां, ज्या त्या वयातनुसार वाढ करत जाईल। आता आपण गायींना वैरण कुठल्या कुठल्या प्रकारे देता? वैरण सध्याला आता मकवान, हां, परत नंतर ऊस, हां, नंतर कडवा, तीन टाइम वैरण असतील, मिक्स करून देता तिन्ही पण मिक्स करून? हां, दोन टाइम तिन्ही मिक्स करून द्यायचं दिवसातून दोन वेळा वैरण। हां, दोन दिवसातून। आणि खोराकाचं स्वरूप कसं असते? खोराकाचं स्वरूप 2 किलो सुग्रास, हां, 1.5 किलो पीठ, हां, आणि 1/2 किलो पेंड, खपरी पेंड, खपरी पेंड, दोन टाइम सकाळी तेवढा आणि संध्याकाळी तेवढा। आणि देताना ओला करून का? नाही, सुका देता, सुका देता। आता आपण एवढी जनावर आहेत म्हणल्यावर खत वगैरे भरपूर मिळत असेल, खताचं नियोजन कसं राहतं? ती खताचं नियोजन वर्षातून एकदा विकतो आम्ही, विकता स्वतः शेती वगैरे? किती शेती? शेती 10 एकर आहे। हां, स्वतः शेतीला वगैरे? एक वर्ष विकतो, एक वर्ष शेतात घालतो, एक वर्ष आड। आणि वैरण साधारणतः दिवसाला किती वैरण लागते आपल्याला? म्हणजे दिवसाला 500 किलो ऊस, हां, आणि नंतर 1 गुंठा मकवान, 1 गुंठा मकवान उडते 500 किलो, 50 पेंड्या कडबे, 50 पेंड्या कडबे। आता आपण खोराक देताना खोराक दिवसाला किती उडते सगळे म्हणून? दिवसाला उडते साधारणतः 80 किलो सुग्रास उडते, हां, 70 किलो पेट उडते आणि 25 किलो पेट। आता आपल्या गाई एवढ्या तयार आहेत म्हणजे त्यांचं पूर्णपणे आपल्याकडं दिसताना एक ही गाय खराब दिसत नाही मी बघितलं तर। बऱ्याचशा शेडवरती बघतो आपण गाई दुधाला भरपूर असते पण गाईची अंगात म्हणजे हाडा सापळाच असतं, दुसरं काय नसतं, दूध भरपूर देते पण हाडा सापळाच असतं, त्याच्यासाठी वेगळं काय नियोजन करावं लागतं का जनावरांना? त्यासाठी वैरणीचं टाइम टेबल, वैरणीचं टाइम टेबल व्यवस्थित, वैरण म्हणजे टायमिंगच्या टायमिंगला आणि कमी पण नाही जास्त पण आहे म्हणजे एक लेवल, एक लेवल। आता दूध काढताना आपल्याला किती वेळ जातं धारला? धारला गायला मशीन, आपण बकेट मशीन काढतो, 5 ते 6 मिनिटं धारला लागतात गायला, एका गायला। किती बकेट वापरतो आपण आता? आता सध्याला सिंगल बकेट वापरतो पण बकेटची पॉवर जी आहे 3 बकेटची पॉवर आली, भविष्य काळात आपल्याला बकेट वाढवायचं म्हणलं तर मशीन बदलायची गरज पडणार नाही, त्या हाय मशीनला 3 बकेट चालतील, हाय मशीनला 3 बकेट चालतील। आता मला एक सांगा, तुम्ही ज्या वेळेस जनावर तुमचं गाप जातं तर गाप जनावरांसाठी वेगळी काय काळजी घ्यावी लागते? वेगळी काळजी त्यासाठी गायला म्हणजे उन्हात कधी जास्त असतं तिला ऊन लागणार नाही, हां, नेहमी सावलीत राहील, हां, तिला कुठल्या गोष्टीची इजा होणार नाही याची काळजी घ्यायची। आणि जनावर आठवताना काय काळजी घेता तुम्ही? जनावर आठवताना खुराक बंद करायची, हां, नंतर लास्टला आपल्या टुपा सोडायचा, हां, आणि शेवटा काढून हे सोडून द्यायचं जनावर। एखादी गाय अशी असते जी जास्त दूध देणारी असते लवकर आटतच नाही, तिला काय करावं लागतं? त्यासाठी वैरण तिचं खोराक थोडी वैरण कमी करायची आणि खोराक पूर्ण बंद करायची, पूर्ण खोराक बंद करायचं। पण त्यावर त्यामुळे तिच्या तब्येतीवर काय पर नंतर आपण मॅनेज करू शकतो, गाय आटोलिंग मॅनेज करू शकतो ना, गाय आटोल नाही तर म्हणजे आता खोराक बंद केला करताना, आता समजा गाय 7.5 महिने झालेत आता तिला गाब आहे तर ते कसं नियोजन करावं लागतात? त्याचं खोराक कमी करत पूर्ण बंद करायचं, पूर्ण खोराक बंद करायचं। आणि आता एक जण एका मित्राचा मला फोन आला होता, गायचा पूर्णपणे खोराक बंद केलं आहे, पाणी कमी केलं आहे, तरी 5-6 लिटर 2 टायमाच दूध देते, ती थोडी वैरण कमी करायची, थोडी वैरण बी कमी करायची, वाळा चारा वगैरे टाकायचा, चारा टाकायचा। आणि आपण कासेमध्ये अँटीबायोटिक टोबा सोडणं गरजेचं आहे तेवढंच, कारण गायच्या सडात म्हणजे जर पाठीमागचं दूध जर थोडंफार तयार झालं तर त्याचं इन्फेक्शन वगैरे होणे म्हणून। आता एवढी जनावरं आपल्याकडे आहेत म्हणल्यावर ह्यामधले आपण काहीतरी वर्षाकाठी विकत वगैरे असं चालत जनावर, कारण
बरेचसे शेड वरती आपण बघतो, एक साधारणतः त्यांचं लिमिट असतं आपल्या जनावर 40 जनावर ठेवायची, शिल्लक वाढली केली तर ती आकडा तेवढाच ठेवायचा. तसं काय म्हणजे आपण तसं करत नाही, जनावर वाढली तर नियोजन म्हणजे त्यांचं त्यांचं सेपरेट करून टाकायचं. सुरुवातीला आमच्या जवळ एक गाय होती, त्यावेळेस नंतर आम्ही वाढतच गेल्या, आजपर्यंत 50 झाल्या. तोपर्यंत आम्ही म्हणजे मॅनेज करत गेलो सगळं, नियोजन बदलत म्हणजे जसं वाढत तसं नियोजन बदलत जायचं. खुराक कुठल्या स्वरूपाचा द्यावा आता तुम्ही जर ती वापरता, त्यामुळे गायन वापरतो इंद्रनील हिंदुस्थान कंपनीचा, नंतर पेंट पण चांगल्या क्वालिटी वापरतो आपण, आणि बरडा काय आपलं घरचं त्याच्यामुळं मका पेट रेग्युलरली वापरतात. आता आपण पेंट देता खुरा म्हणजे पेंट पीठ आणि सुग्रास देता, ह्यातला एखादा आयटम कमी जास्त झाले दुधावर काय फरक पडत आहे? दुधावर फरक सुग्रास कमी जास्त झाला तर फॅट एसनेवर फरक पडते, आणि पिठाचं पण प्रमाण कमी जास्त झालं किंवा पिंडीचं प्रमाण कमी जास्त झालं तर थोडं फॅटचं एसनेचा फरक पडते. फरक पडते ते फॅट एसने वाढीसाठी काय वेगळा पर्याय करावं लागतं? मिनरल मिक्सर चालतो आपण, मिनरल मिक्सर चालतं का? आता आपलं वर्षभर सरासरी दूध किती जातं साधारणतः? साधारणतः दूध जातं 1 लाखाच्या आसपास जाते, गटात 1 लाखाच्या बाहेर टाकतो. 1 लाख लिटरपेक्षा पण जास्त जातं आणि त्याचा खर्च वजा जाता साधारणतः आपल्याला महिन्याला किती शिल्लक राहतात काय? महिन्याला शिल्लक राहिलं तर 30% प्रॉफिट आपल्याला ह्या जनावरांच्या ह्यातून मिळतो. जेवढं पण आहे त्या 30% आपल्याला सरासरी काढली तर 30% प्रॉफिट मिळतो. म्हणजे घरचा चारा असला तर जास्त प्रॉफिट राहते, विकत आणलं तर कमी राहते. सरासरी काढले तर 30-35% आपल्याला घरचा म्हणजे प्रॉफिट. हा म्हणजे घरचा चारा काही प्रमाणात, बाहेर चारा काही प्रमाणात 30% प्रॉफिट जातं. जर पूर्णपणे घरचा चारा असेल तर प्रॉफिट मध्ये पर्सेंटेज वाढत जाणार आहे. पर्सेंटेज वाढतात 40-50% पर्यंत पर्सेंटेज वाढतं. म्हणजे घरचा चारा असला किंवा घरचे मका असले तर पीठ घरचं होतं, नंतर फक्त बाहेरचं काय सुग्रासन पीठ जाणार नंतर. आता आपण बरेचसे शेडवरती बघतो, शक्यतो भोंड्या गाई असते त्या, आपल्या इथं शिंगट्या पण गाई दिसते त्या, त्याबद्दल जरा सांगायची माहिती. भोंड्या गाई असल्यानंतर त्यांचं म्हणजे आता हे बघा हिचीच करवड आहे पण. मग आता ही ही तर शिंग कशी अशी फकडत असते, मग एखाद्या गायला इजा होते किंवा त्या गायचं वय पण जास्त दाखवतो. दिसायला ठेवून ह्या गायची, ह्या गायची ठेवून आणि ह्या गायची ठेवून, ह्यामध्ये बघा तुम्ही ही गाय वयस्कर होती, ही गाय आहे ती तरणी होती, तरण दाखवती भोंडी गाय तरण दाखवते. मग त्यामुळे आता आपण नवीन कारवडी भोंड्या करताना पूर्ण आपल्या शेवटच्या घरचे जेवढ्या कारवडी आहेत तेवढ्या पूर्ण कारवडी भोंड्या आहेत. म्हणजे आता ही यातील भरपूर गाय आपल्या घरचे आहेत यातील. आता इथून फक्त ही गाय फक्त विकत आणली नाही तर पूर्ण ही जेवढ आहे ती पूर्ण घरचे, इकडे पण निम्या घरचे आहे. आता नवीन जी पण कालवडी होते ते आपण भोंड्या करतो, ते पण भोंड्या करतो. भोंड्या करताना कशा पद्धतीने करता भोंड्या आपण? भोंड्या आपण करताना त्या एक महिन्याच्या आत त्या वासराच्या त्या शेंगावरचं जे आहे ते केस पूर्ण कट करतो, ते साफ करायचं. हॉर्न क्लिनर म्हणून मेडिकलमध्ये एक औषध मिळतंय, ते त्या प्रमाणात त्या शेंगा जागी लावायचं. त्यावेळेस जनावराला काही इजा वगैरे काय? इजा काय होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी 1.5 तास म्हणजे त्याला ते औषध फक्त काढू द्यायचं नाही याची दक्षता घ्यायची. हा मग ते औषध निघून याची दक्षता घ्यायची काळजी, म्हणजे त्या वासराला दुसऱ्याकडे कुठे इजा होणार नाही याची दक्षता घ्यायची.